हेलो फ्रेंड्स, वायब्रंट अकॅडमी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बायोलॉजी मध्ये सेकंड चॅप्टर जो आहे तो स्टार्ट करणार आहे। सो नेम ऑफ दिस सेकंड चॅप्टर सिस्टमॅटिक्स ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम। लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की लिविंग वर्ल्ड मध्ये ठीक आहे कशा पद्धतीने त्याचे कॅरेक्टर्स ठरले जातात, एखादा ऑर्गॅनिझम लिविंग आहे की नाही ते ठरवण्यासाठी। त्याच्यानंतर त्याचे काही प्रिन्सिपल्स आपण डिस्कस केले आणि त्याच्यानंतर एवढी लार्ज जी डायव्हर्सिटी आहे त्या डायव्हर्सिटीमध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम एका विशिष्ट कॅटेगरीमध्ये बसवण्यासाठी कोणकोणते क्रायटेरिया वापरले जातात ठीक आहे, ते आपण त्या ठिकाणी मग हार्बेरी असेल, त्यानंतर मग म्युझियम असेल ठीक आहे, पार्क्स असतील, गार्डन असेल, बॉटॅनिकल गार्डन, असे सगळे पॉईंट आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले होते ठीक आहे। आणि त्यामधलाच एक पॉइंट जो लास्ट लेक्चर मध्ये मी जास्त एक्सपोज नव्हता केला तो या टॉपिक मध्ये करण्यापाठीमागचा हाच उद्देश आहे, तो तुम्हाला आता लक्षात येणार आहे। बघा, व्हॉट इज मीन बाय इन विट्रो अँड व्हॉट इज मीन बाय इन विवो ठीक आहे। इन विट्रो याचा अर्थ असतो आउटसाइड दी बॉडी ठीक आहे, आणि इन विवो याचा अर्थ असतो इनसाइड दी बॉडी। तर काय फरक आहे एक्झॅक्टली यातला? तर बघा, आपल्या शरीरामध्ये जी काही प्रक्रिया सुरू असते, प्रोसेस सुरू असते, ती प्रोसेस शरीराच्या आतमध्ये सुरू आहे ठीक आहे। माझ्या शरीरातल्या ज्या पेशींचं विभाजन आहे, ज्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो, ते नॅचरली सुरू आहे शरीराच्या आतमध्ये, त्याला म्हणायचं इन विवो ठीक आहे। आणि इन विट्रो याचा अर्थ शरीराच्या बाहेर आर्टिफिशियल ठीक आहे, त्याला ॲनिमल सेल कल्चर किंवा प्लांट सेल कल्चर असं म्हटलं जातं। हा नवीन पॉइंट आहे, कदाचित तुम्हाला नववी आणि दहावीला थोडस याच्याविषयी झालेलं आहे ठीक आहे, पण उती संवर्धन ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, जे तुम्हाला नववी आणि दहावीला झालेलं आहे, किंवा पेशींचं संवर्धन कृत्रिमरित्या केलं जातं ठीक आहे, जे नॅचरली होत असतं नैसर्गिक, ते कृत्रिमरित्या एका विशिष्ट लॅबोरेटरीमध्ये, बायोटेक्नॉलॉजीचा लॅब असते त्या लॅबमध्ये काय केलं जातं, ती जी पेशी असेल, ती उती असेल, सेल असेल, टिश्यू असेल, तो ग्रो केला जातो आउटसाइड दी बॉडी, त्याला काय म्हटलं जातं इन विट्रो। म्हणजे तो सुद्धा एक ऑर्गॅनिझमच आहे, फक्त तो कृत्रिमरित्या काय केला जातो, त्याच्या पेशी, त्याच्या सेल्स, त्याच्या टिश्यूज काय केल्या जातात, वाढवले जातात। मग असे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, या ऑर्गॅनिझमचा आपल्याला सिस्टमॅटिक काय करता आला पाहिजे, स्टडी करता आला पाहिजे ठीक आहे। एवढी लार्ज जी डायव्हर्सिटी आपल्याला या ठिकाणी जी बघायला मिळते, या लार्ज डायव्हर्सिटीचं आपल्याला काय करता आलं पाहिजे, क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे, त्याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे। आणि त्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, त्याचा सिस्टमॅटिक्स काय करता आला पाहिजे, आराखडा ज्याला आपण सिस्टमॅटिक स्टडी असं म्हणतो तो करता आला पाहिजे। मग आपल्याला याच टॉपिकमध्ये काय करायचं आहे, या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सिस्टमॅटिक, त्यांचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं करता येईल, त्यासाठी आपला हा आजचा चॅप्टर आपण काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे। पहिल्यांदाच तुम्हाला प्रश्न विचारलाय काय, व्हॉट इज द टाइप ऑफ फाईव्ह किंगडम सिस्टीम, तर ती तुम्हाला नवीला कदाचित झालेली आहे। किंगडम सिस्टीम, किंगडम याचा अर्थ सृष्टी, मराठीमध्ये त्याला सृष्टी असं म्हटलं जातं। ज्या किंगडम सिस्टीम मध्ये तुम्ही पाच किंगडम सिस्टीम बघितली होती, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमालिया, मराठीमध्ये त्याला मोनेरा, प्रोटिस्टा ठीक आहे, फंजाय, कवकवर्गीय वनस्पती आणि प्राणी, असे पाच किंगडम या असणाऱ्या पृथ्वीवरती जे सगळे सजीव आहेत, त्या सजीवांचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन या पाच किंगडम मध्ये केलेलं आहे। कोणत्या बेसिसवरती? तर त्यांच्या ठराविक कॅरेक्टर्सवरती ठीक आहे, त्यांच्या असणाऱ्या एक विशिष्ट जे गुणधर्म आहेत, त्या गुणधर्म पद्धतीनं काय केलेलं आहे, यांचे पाच काय केलेले आहेत, तर क्लास किंवा सॉरी किंगडम काय केलेले आहेत त्या ठिकाणी तयार केलेले आहेत ठीक आहे। मग या असणाऱ्या किंगडम सिस्टीम असेल किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझमचा आपल्याला काय करता आलं पाहिजे, पहिल्यांदा सिस्टमॅटिक स्टडी। म्हणून या चॅप्टर मध्ये आपला पहिलाच 2.1 जो टॉपिक आहे एकदम छोटासा, त्याचं नाव काय आहे, सिस्टमॅटिक्स। मग सिस्टमॅटिक्स जो स्टडी आहे यामध्ये त्याची डेफिनेशन सुरुवातीला काय सांगितलेली आहे, इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ अन ऑर्गॅनिझम
एंड देयर कंपेरेटिव एंड इवोल्युशनरी रिलेशनशिप. अरे बापरे केवढी मोठी डेफिनेशन आहे. खरं म्हणेल मराठी मीडियमचा विद्यार्थी काही अवघड नाहीये. ठीक आहे, कशी आपण काय करायची याची डेफिनेशन तयार. इट इज द स्टडी, हा असा स्टडी आहे कसा, द काइंड्स अँड डायव्हर्सिटी, पूर्ण जी विविधता आहे त्या ऑर्गॅनिझमची, ऑफ एन ऑर्गॅनिझम, अँड देअर कंपॅरिटिव्ह, कंपॅरिझन करता आलं पाहिजे. ठीक आहे, पाण्यात राहणारे प्राणी, जमिनीवरती राहणारे प्राणी यांचं काय करता आलं पाहिजे, कंपॅरिझन. दिस इज कंपॅरिटिव्ह अँड इव्होल्युशनरी. बघा त्यांचं काय झालेलं आहे, उत्क्रांती झालेली आहे का, म्हणजेच इव्होल्युशनरी. त्यांचं रिलेशनशिप काय आहे, म्हणजेच कोणत्याही ऑर्गॅनिझमचा सिस्टमॅटिक स्टडी करण्यासाठी त्यांची डायव्हर्सिटी असणं माहीत असणं गरजेचं आहे, त्यांचे वेगवेगळे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे, त्यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी माहीत असणं गरजेचं आहे, आणि त्यांचं इव्होल्युशनरी रिलेशनशिप. आता इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे आपण काय म्हणू, कि बाबा मासे पाण्यामध्ये राहतात पण माशांनंतर येतो तो कोणता येतो, बेडूक येतो. ठीक आहे, हा बेडूक पाण्यामध्ये सुद्धा राहतो आणि जमिनीवरती सुद्धा राहतो. ठीक आहे, म्हणजे हे माशांच्यात आणि बेडकांच्या मध्ये एक साम्य आहे. काय, दोघेही पाण्यात राहतात पण एक विरोधाभास आहे, एक डिफरन्स आहे. काय, की मासे पाण्याच्या बाहेर जिवंत राहू शकत नाही पण बेडूक हा पाण्यामध्ये सुद्धा जिवंत राहतो आणि पाण्याच्या बाहेर सुद्धा जिवंत राहतो. दॅट इज इव्होल्युशनरी रिलेशनशिप. म्हणजे सिस्टमॅटिक साठी कोणकोणत्या गोष्टीचा आपण विचार करणार, बघा वन बाय वन मी पहिल्यांदा अंडरलाईन करतो. दिस इज काइंड्स, ठीक आहे, त्याचे प्रकार, त्याची डायव्हर्सिटी, विविधता. ठीक आहे, अजून काय, कंपॅरेटिव्ह त्याचा काय करता आला पाहिजे आपल्याला स्टडी, कंपॅरिझन कसा आहे, त्याचा स्ट्रक्चर कसा आहे, तो दिसतो कसा, त्याचा शेप कसा आहे, त्याची साईज कशी आहे, दॅट इज कंपॅरेटिव्ह. आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप, मी आता जे तुम्हाला उदाहरण सांगितलं माशांचं आणि बेडकांचं, दॅट इज इव्होल्युशनरी रिलेशनशिप. म्हणजे या डेफिनेशन मध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट डिस्कस करायचे आहेत, देयर काइंड्स, डायव्हर्सिटी, कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप, दॅट इज सिस्टमॅटिक्स. अँड धिस टर्म फर्स्ट डिस्कवर्ड बाय सिम्पसन, सायंटिस्ट सिम्पसन इन 1961. Okay, this is systematics. First subtopic, systematics. Then, including this systematics, one more thing is present. त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट त्याच्यामध्ये ऍड आहे, दॅट इज टॅक्सानॉमी. किंवा त्याला काय म्हटलं जातं, टॅक्सानॉमी. टॅक्सानॉमीचं एक्झॅक्ट मिनिंग काय, मिनिंग ऑफ टॅक्सानॉमी, जस्ट क्लासिफिकेशन. काय मिनिंग आहे याचं, वर्गीकरण. टॅक्सानॉमी याचा अर्थ मराठी तेच असतं, वर्गीकरण. ठीक आहे, आता उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं जर झालं, तर तुमच्या वर्गामध्ये असं कन्सिडर करून चाला की मुलं सुद्धा आहेत आणि मुली सुद्धा आहेत. ठीक आहे, मुलांचा बेंच वेगळा आला, मुलींचा बेंच, वर्गवारी केली. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, तर अकरावीच्या वर्गामध्ये काय झालेलं आहे, डिव्हिजन तयार झालेले आहे. म्हणजे परत वर्गवारी झाली की बाबा ए डिव्हिजन आहे, बी डिव्हिजन आहे, सी डिव्हिजन आहे, डी डिव्हिजन आहे, ह्या डिव्हिजन वेगवेगळ्या तयार झाल्या. त्याच्यानंतर प्रत्येक डिव्हिजनमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा वेगवेगळा ग्रुप असेल. काही असतील त्यांचा मॅथ्स असेल, काही असतील त्यांचा फक्त बायोलॉजी असेल, त्यांना दुसरा कुठला तरी और विषय असणार आहे. म्हणजे हळूहळू हळू काय होत जातं, त्यांचं डिव्हिजन होत जातं, म्हणजे त्यांचं एक्झॅक्ट काय होत असतं, क्लासिफिकेशन होत असतं. ठीक आहे, मग टॅक्सॉनॉमी म्हणजेच क्लासिफिकेशन. पण टॅक्सॉनॉमी इज द ग्रीक वर्ड. टॅक्सॉनॉमी हा कसला वर्ड आहे, ग्रीक वर्ड आहे. मग हा जो ग्रीक वर्ड आहे, त्या ग्रीक शब्दाचे आपण काय करायचे, फोड करायचे. टॅक्सिस मीन्स अरेंजमेंट, ओके, अँड नॉमस मीन्स रूल. कुठल्याही सजीवाचं वर्गीकरण करत असताना त्याला काय करावं लागणार आहे, काय अरेंजमेंट मध्ये आणावं लागणार आहे, आणि काही रूल्स त्याच्यामध्ये आहेत वर्गीकरणाचे. म्हणजे क्लासिफिकेशन कसंही नाही करायचं. तुमच्या शाळेचे हजेरी पत्रक असतं, ते हजेरी पत्रक तयार करण्यासाठी शिक्षकांना काहीतरी रूल फॉलो करावे लागतात, नाही का. तशाच पद्धतीनं वनस्पती किंवा प्राणी असतील किंवा सजीव ऑर्गॅनिझम्स असतील, या ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण करत असताना त्यांची अरेंजमेंट, आणि ते अरेंजमेंट करत असताना काही रूल्स फॉलो करावे लागतात. मी असे रूल्स कुणी तयार केलेले आहेत, तर वेगवेगळ्या सायंटिस्टनी, आणि ह्या रूलच्या आधारेच काय तयार केलेलं आहे, ऑर्गॅनिझमचं काय, क्लासिफिकेशन. ठीक आहे, मग ही जी टॅक्सॉनॉमी टर्म आहे, ही स्वीडिश असणारे जे सायंटिस्ट आहेत, त्यांचं नाव ए पी डे कॅन्डल किंवा कॅन्डोले हे त्यांचं नाव आहे, यांनी पहिल्यांदा काय केलेली आहे, ही टॅक्सॉनॉमी टर्म काय केलेली आहे, डिस्कवर केलेली आहे.
ठीक आहे, हा झाला आपला पहिला सब टॉपिक सिस्टमॅटिक्स. याच्यामध्ये दोनच पॉइंट आहेत, कोणते कोणते, पहिल्यांदा सिस्टमॅटिकची डेफिनेशन, टाइम्स डायव्हर्सिटी कंपॅरेटिव्ह इव्होल्युशनरी रिलेशनशिप. याचा सगळा जो स्टडी केला जातो त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक्स. टॅक्सॉनॉमीचा अर्थ सिंपल क्लासिफिकेशन, मीनिंग ऑफ टॅक्सॉनॉमी टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट, नॉर्मस मीन्स रूल. कुणी शोधून काढला, एपीडी कॅन्डोले, आणि सिस्टमॅटिक टर्म कुणी शोधून काढली, सिम्पसन. संपला पहिला टॉपिक सिंपल, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण आता दुसरा जो टॉपिक स्टार्ट करणार आहे त्याचं नावच आहे काय, क्लासिफिकेशन इन डिटेल, ठीक आहे. सो द मीनिंग ऑफ क्लासिफिकेशन सिंपल, अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ देअर ऑफ द कॅटेगरीज, म्हणजे विशिष्ट कॅटेगरीज मध्ये प्राण्यांची किंवा वनस्पतींची किंवा सजीवांची काय केली जाते अरेंजमेंट, ते आता आपल्याला काय करायचे डिटेल मध्ये बघायचे. ओके, सो नेक्स्ट टॉपिक क्लासिफिकेशन. ओके, सो एक्झॅक्ट क्लासिफिकेशन आताच मी जस्ट तुम्हाला सांगितले, एक सिस्टमॅटिकली अरेंजमेंट असते, ठीक आहे, ज्याच्यामध्ये कॅटेगरीज ठरल्या जातात. मग ते अशा कोणत्या कॅटेगरीज आहेत, तर त्यामध्ये तीन कॅटेगरीज क्लासिफिकेशनच्या क्रिएट झालेल्या आहेत, ठीक आहे. सो वन बाय वन, फर्स्ट कॅटेगरीज आर्टिफिशियल कॅटेगरीज, इन्क्लुडिंग आर्टिफिशियल कॅटेगरीज ऑब्झर्वेबल अँड नॉन इव्होल्युशनरी स्टडी. आता मग मी म्हटलं बघा तुम्हाला, इव्होल्युशनरी स्टडी केला जातो, पण या कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशनच्या काय केलं जातं, फक्त जे दिसतंय ते, ठीक आहे. म्हणजे हा सपोज पेन असेल, हा पेन कसा आहे, बघायला टोपण आहे, याच्या खाली याच्या आतमध्ये शाई आहे, जे काही दिसतंय तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही याचं क्लासिफिकेशन करायचं. हा काळा पेन आहे कारण ह्याचा काळा रंग दिसतोय, हा निळा आहे कारण याचं टोपण निळं आहे, हा काय आहे तर हिरवा आहे तर ह्याचं टोपण हिरवं दिसतंय, म्हणून हे फक्त दिसण्यानं तुम्ही काय केलेलं आहे, याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. हा काळा पेन, हा निळा पेन, हा हिरवा पेन, फक्त ऑब्झर्व केलेला आहे, ठीक आहे. याचं इव्होल्युशन म्हणजे काय, याच्या आतमध्ये नक्की शाई कोणती ओतली हे माहितीये का. जर असं झालं, याच्यामध्ये जर मी लाल कलरची शाई जर ओतली तर काय होणार आहे, पेन उठताना लाल कलरचा उठणार आहे, परंतु दिसताना कसा दिसतोय हा हिरवा. याचा अर्थ फक्त ऑब्झर्व केलेला आहे या कॅटेगरीज मध्ये, त्याच्या आतमध्ये त्याचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे ते त्याच्यात कॅटेगरी स्टडी घेतलेलं नाहीये, त्याला काय म्हटलं जातं, ऑब्झर्वेबल अँड नॉन इव्होल्युशनरी स्टडी. मग त्याच्यामध्ये मी आता जसं म्हटलं, जसं मी कलरचं एक्झाम्पल दिलं, तसं ऑर्गॅनिझम्स मध्ये त्याचं हॅबिट, त्याच्या सवयी कशा आहेत, त्याच्या सवयीवरून. म्हणजे उदाहरणार्थ पाण्यामध्ये राहणारा मासा, ठीक आहे, माशांचं एक वर्गीकरण, पण परत माशांच्या मध्ये परत दोन टाईप्स आले, गोड्या पाण्यात राहणारे मासे, समुद्रातल्या पाण्यात राहणारे मासे. कारण का, समुद्रातले मासे समुद्रात दिसतात आणि नदीतले मासे नदीत दिसतात, म्हणजे फक्त ऑब्झर्व केलेला आहे, दॅट इज हॅबिट. कलर, ठीक आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा कलर वेगवेगळा आहे, डोळ्याने दिसतोय, ऑब्झर्वेबल आहे. म्हणून आर्टिफिशियल असणाऱ्या क्लासिफिकेशनच्या कॅटेगरीज मध्ये फक्त ऑब्झर्वेबल कॅरेक्टर काय केले जातात, कम्पेअर केले जातात, ठीक आहे, आणि मग तो क्लासिफिकेशन ठरलं जातं. मग त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिले त्यांनी, लिनियस सिस्टीम. व्हॉट इज लिनियस? लिनियस हे ऍक्च्युअल सायंटिस्टचं नाव आहे, ठीक आहे. या लिनियसनाच फादर ऑफ टॅक्सॉनॉमी असं म्हटलं जातं. हे नीट आणि सीईटी साठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हु इज द फादर ऑफ टॅक्सॉनॉमी, ठीक आहे. टॅक्सॉनॉमी म्हणजे काय आपण बघितलेलं होतं, टॅक्सॉनॉमीचे जनक कोण आहे, तर त्याचं नाव आहे लिनियस. सीईटीला आणि नीटला खूप वेळा क्वेश्चन विचारलाय, गेल्याच्या गेल्या वर्षी आणि नीटला त्याच्या आधी सुद्धा हा क्वेश्चन विचारलेला होता. हा नीट पर्पजेसाठी, तुमच्या बुक मध्ये नाहीये, लिनियस इज अ फादर ऑफ टॅक्सॉनॉमी, हे नीट आणि सीईटी साठी महत्वाचं आहे, ठीक आहे. मग लिनियस सिस्टीम जी क्लासिफिकेशनची आहे ती काय आहे, दिस इज द मॉडर्न रूट ऑफ काय, तर किंगडम पासून स्पेसिस पर्यंत. नववी आणि दहावीला तुम्हाला प्राण्यांचं वर्गीकरण झालेलं होतं, वनस्पतींचं वर्गीकरण झालेलं होतं, प्लांट क्लासिफिकेशन झालेलं होतं, अॅनिमल क्लासिफिकेशन झालेलं होतं. यामध्ये तुम्ही काय केलेलं होतं, त्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा जो क्लासिफिकेशनचा जो चार्ट आहे तो कुठून स्टार्ट केलेला होता, किंगडम पासून, आणि शेवट कुठे केलेला होता, त्याच्या जातीमध्ये, याचा जातो स्पेसिस मध्ये, ठीक आहे. हे वर्गीकरण तुम्हाला नववीला झालेलं आहे आणि दहावीला सुद्धा झालेलं आहे. हा एक कॉमन रूट आहे, म्हणजे किंगडम झाल्यानंतर फायलम येतो, फायलम नंतर काय येतो, क्लास येतो, फॅमिली येते, ऑर्डर येते, जीनस येतो आणि स्पेसिस येतो. हा सिक्वेन्स आहे जो या लिनियर सिस्टीम मध्ये वापरला जातो, कॉमन आहे हा, ठीक आहे. हा बऱ्याच ठिकाणी युज केला जातो, बऱ्याचशा देशामध्ये युज केला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीज आहे ती कुठली आहे, नॅचरल कॅटेगरीज. नॅचरल याचा अर्थ बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट कॅरेक्टर.
जस्ट लाइक हर्बेरियम मधून आता आपण हर्बेरियमचा टॉपिक लास्ट लेक्चर मध्ये बघितलेला होता. त्या हर्बेरियम मध्ये काय केलं जातं, प्लांट कलेक्ट केलं जातं, ते ड्राय केलं जातं, त्याचा स्टडी केला जातो. म्हणजे काय केलेलं आहे त्या ठिकाणी, नॅचरली ते प्लांट कलेक्ट करून त्याचे सगळे सिग्निफिकंट असणारे कॅरेक्टर त्या ठिकाणी स्टडी केले जातात. दॅट इज नॅचरल ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट कॅरेक्टर. ओके, बेस्ट. सो एक्झाम्पल बॅन्थम अँड हुकर्स. ठीक आहे, बॅन्थम अँड हुकर हे दोन सायंटिस्ट आहेत. ठीक आहे, हे जे सायंटिस्ट आहेत हे युरोपियन सायंटिस्ट आहेत. यांनी काय केलेलं आहे तर हा नॅचरल असणारा जो कॅटेगरी शोधून काढलेला आहे. आता हे जास्त कुठे चालते तर इंडियामध्ये, आणि कुठे चालते तर युरोपमध्ये सगळ्यात जास्त ही फेमस आहे. इट इज पॉप्युलर इन इंडिया आणि युरोपमध्ये ही जास्त सिस्टीम केली जाते. आता बॅन्थम आणि हुकर्स जे आहेत यांनी काय केलेलं आहे, जस्ट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर सीड प्लांट, सीड प्लांट ज्याला आपण एंजियोस्पर्म म्हणतो, सपुष्ट वनस्पती ज्यांना बिया येतात. ठीक आहे, अशा प्लांटचं क्लासिफिकेशन त्यांनी इथं जास्त डिटेल मध्ये काय केलेलं आहे, फोकस केलेलं आहे. बॅन्थम आणि हुकर्स, ठीक आहे, हे एक्स्ट्रा आहे इंडियन युरोपमध्ये, हे जास्त युजेबल आहे. परत हे नीट साठी आणि सीईटी साठी, सीड प्लांट वरती यांनी सगळ्यात जास्त स्टडी केलेला आहे. हे सुद्धा नीट आणि सीईटी साठीच आहे. तुम्हाला फक्त जस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे बॅन्थम आणि हुकर्स सिस्टीम. ठीक आहे, पण एक्झॅक्टली ही सिस्टीम कुठे पॉप्युलर आहे आणि कशावरती त्यांनी स्टडी केलेलं आहे तर सीड प्लांट वरती काय केलेलं आहे, स्टडी केलेला आहे. दिस इज नॅचरल कॅटेगरीज. अँड लास्ट कॅटेगरीज फायलोजेनेटिक कॅटेगरीज, इन्क्लुडिंग फायलोजेनेटिक कॅटेगरीज इवोल्युशनरी कॅरेक्टर. इट इज टोटली अपोजिट टू आर्टिफिशियल. ओके, आर्टिफिशियल मध्ये काय होतं, नॉन इवोल्युशनरी. इकडे काय आहे, इवोल्युशनरी. इवोल्युशन एक्झॅक्ट कसं झालेलं आहे त्या कुठल्याही ऑर्गॅनिझमचं. इथंही अँजियोस्पर्मचाच काय केलेलं आहे, जास्त करून सीड प्लांटचाच काय केलेलं आहे, स्टडी केलेला आहे. आदर सुद्धा काही डिव्हिजन्स आहेत त्यांचा सुद्धा त्यांनी काय केलेला आहे स्टडी. आणि ही जास्त अमेरिकामध्ये साऊथ आणि नॉर्थ झोन जे आहेत अमेरिकेचे, तिथं जास्त काय आहे, पॉप्युलर आहे ही फायलोजेनेटिक कॅटेगरी. मग ह्या कॅटेगरीमध्ये सायंटिस्ट आहेत, त्या सायंटिस्टचं नाव बघा लिहितोय मी. ठीक आहे, त्यांनी काय केलेले आहे, सगळ्यात जास्त शोधून काढलेली ही कॅटेगरीज आहे. ठीक आहे, त्या सायंटिस्टचं नाव आहे एंगलर. ठीक आहे, एंगलर. आणि दुसरं त्यांचं नाव आहे ते काय आहे तर प्रॅटर्स. दोघेही जर्मन सायंटिस्ट आहेत. ठीक आहे, ह्या दोघांनी काय केलेलं आहे, सगळे बॉटनिस्ट आहेत. बॉटनिस्ट म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ. लिनियस असतील, बॅन्थम हुकर्स असतील, एंगलर आणि फ्रँटन्स असतील, हे तीनही सायंटिस्ट जे आहेत हे बॉटनिस्ट आहेत. ठीक आहे, त्यांनी प्लांट जर स्टडी करतात म्हणून त्यांना बॉटनिस्ट असं म्हटलं जातं. मग या एंगलर आणि फ्रँटन्स जे आहेत यांनी 13 डिव्हिजन तयार केले वर्गीकरणासाठी. त्यांचं इव्होल्युशन चेक केलं, उत्क्रांती कशी होत गेली, अशा ओळीला त्यांनी 13 डिव्हिजन केलेल्या होत्या. त्यात मोनेरा सुद्धा आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय एक्सेट्रा, अशा भरपूर काय केलेल्या होत्या त्यांनी, अशा 12 टोटल डिव्हिजन केलेल्या होत्या. ठीक आहे, आणि एक वेगळी डिव्हिजन होती, तिचं नाव आहे एम्ब्रियोफायटा सायफोनोगॅमिया. एम्ब्रियोफायटा सायफोनोगॅमिया. This point is also based on again NEET and CET purposes. ठीक आहे, इथं तुम्हाला हे डिव्हिजन बघायला मिळणार नाही, इथं फक्त एक्झाम्पल दिले तुम्हाला एंगलर आणि प्रॅन्टल्स. पण पॉप्युलर कुठं आहे, अमेरिकेमध्ये त्यांनी 13 डिव्हिजन तयार केलेल्या होत्या. त्या 13 डिव्हिजन मध्ये 12 ज्या होत्या त्या लोअर होत्या, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय असे लोअर असणारे क्लास डिव्हिजन. आणि एक डिव्हिजन जो आहे 13वा, तो 13वा डिव्हिजन, त्याचं नाव काय दिलेलं होतं, एम्ब्रियोफायटा सायफोनोगॅमिया. नीट सीईटीला हा क्वेश्चन येत नाही जास्त करून, हा नीटला क्वेश्चन सगळ्यात मोस्ट असतो. ठीक आहे, तर इथं आपला काय झालेला आहे, दुसरा जो टॉपिक कम्प्लीट झालेला आहे, सब टॉपिक क्लासिफिकेशन. ओके, मग आता आपण ह्याच्यानंतर पुढचा टॉपिक काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला जर आवडलं असेल, समजलं असेल, तर नक्कीच तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.